ठीक आहे ना, आपण बोलायला लागलो की ते सुरू होईल. तर सर्वांना नमस्कार. आपण आज जो वेबिनार आयोजित केलेला आहे, तर या वेबिनारसाठी मी आज सगळ्यांचं स्वागत करतो. आपला हा वेबिनार आपल्या कृषी व ग्राम विकास युट्यूब चॅनलवरती लाईव्ह होतोय, तसेच कृषी विकासच्या फेसबुकवरती, फार्मच्या फेसबुक पेजवरती, लेवा चेंबर ऑफ कॉमर्सच्या फेसबुक पेजवरती, आणि आपल्या जे टीम मेंबर्स आहेत यांच्या सुद्धा फेसबुक पेजवरती आपण लाईव्ह करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. किमान 15,000 शेतकऱ्यांपर्यंत आजचा हा वेबिनार काही लाईव्ह स्वरूपात आणि काही नंतर याला पाहू शकतील असं आम्हाला अपेक्षित आहे. तर आजचा आपला जो वेबिनार आहे, या वेबिनारचा आपला जो मुख्य विषय आहे, शाश्वत कापूस उत्पादन आणि सुधारित कापूस यंत्रणा या प्रकल्पाच्या माध्यमातून शाश्वत कापूस उत्पादनावरती कशा पद्धतीनं काम करण्यात येत आहे याची माहिती देण्यासाठी आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहे माननीय श्री हेमंतकुमार ठाकरे सर. माननीय श्री हेमंतकुमार ठाकरे सर हे प्रोग्राम इंटिग्रेशन डायरेक्टर म्हणून कॉटन कनेक्ट साऊथ एशिया प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेमध्ये महाराष्ट्र राज्याच्या प्रकल्पाची जबाबदारी सांभाळत आहेत. सरांचं मास्टर ऑफ ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन झालेलं असून सरांकडे ग्रामीण विकासामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, कृषी क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून काम करण्याचा जवळपास 18 वर्षाचा अनुभव आहे. या आपल्या 18 वर्षाच्या कार्यकाळादरम्यान सरांनी स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन सोबत महिला सशक्तीकरण परियोजनेचे कार्य यशस्वीपणे पूर्ण केलेले आहे. तसेच टेक्नोसर्व या संस्थेसोबत शाश्वत ग्वार व बार्ले उत्पादनाच्या कार्यक्रमाचे सरांनी नेतृत्व केलेले आहे. याशिवाय टेक्नोसर्व सोबतच कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढवण्याच्या अभ्यासात सुद्धा सरांनी भाग घेतलेला आहे व आपले इनपुट त्या ठिकाणी दिलेले आहे. विप्रो सारख्या एका मोठ्या कंपनी सोबत काम करताना महाराष्ट्रातील लहान शेतकऱ्यांना बाजारपेठेशी जोडण्यासाठी एक महत्वाकांक्षी असा प्रकल्पामध्ये 18 शेतकरी उत्पादक कंपन्या तयार करून त्यांना कार्यान्वित करण्याचं महत्वाचं काम सरांनी महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे. याशिवाय भारताबाहेर सुद्धा मोझॅम्बिक देशामध्ये एंजेलिक इंटरनॅशनल सोबत भात, गहू, मका या पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी सरांनी महत्वाची भूमिका पार पाडलेली आहे. सेंद्रिय शेती क्षेत्रात सुद्धा सरांचा चांगला अनुभव आहे व चेतना विकास संस्थेसोबत सेंद्रिय कापूस उत्पादन कार्यक्रमाची अंमलबजावणी सरांनी यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये अशा पद्धतीनं काम करत असतानाच आपल्या शेतकऱ्यांना टीव्हीच्या माध्यमातून आवश्यक ती माहिती पुरवण्यासाठी सरांनी ई टीव्ही मराठी सोबत काम केलेलं असून सर्वांना परिचित असलेला ई टीव्ही मराठीवरील अन्नदाता या कार्यक्रमाचे 725 एपिसोड सरांनी पूर्ण केलेले आहेत. तर अशा पद्धतीनं माननीय ठाकरे सरांचं जे योगदान आहे ते ठाकरे सरांचं योगदान आपल्या या प्रकल्पासाठी राहिलेलं आहे. आणि आज माननीय हेमंत ठाकरे सर आपल्याला शाश्वत कापूस उत्पादन व सुधारित कापूस यंत्रणा प्रकल्प या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहेत. तर आपण साधारणतः पुढचे 40-45 मिनिटं या विषयावरती सर चर्चा करतील आणि त्याच्यानंतर पुढचे काही मिनिटं जे आहे ते आपल्या युट्यूब चॅनलवर ज्या शेतकऱ्यांचे प्रश्न आलेले असतील ते प्रश्न आपल्याला घेता येतील. तर मी सरांना, हेमंत ठाकरे सरांना अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या या प्रसंगी त्यांचं मी स्वागत करतो, तसंच या प्रसंगी उपस्थित आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो व सरांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शनाला सुरुवात करावी. धन्यवाद. धन्यवाद अमित जी. तर आजच्या विषयानुसार मी हेमंत कुमार ठाकरे, संचालक सुधारित कापूस यंत्रणा, आपल्या समोर शाश्वत कापूस उत्पादन व सुधारित कापूस यंत्रणा ह्या विषयावर बोलणार. जसं आपल्याला माहित आहे की कापूस वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळ्या पद्धतीनं पिकवला जात आणि या तीन परिस्थिती आवर्जून आपल्या डोळ्यासमोर येतात. ते म्हणजे कोरडवाहू, मर्यादित ओलिताची सोय आणि अमर्यादित ओलिताची सोय.
कोरडवाहू परिस्थितीत पिकाचे उत्पादन पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते आणि मर्यादित ओलिताची सोय परिस्थितीत पिकाला 3 ते 4 वेळा ओलित करता येतं, इतकं पाणी सिंचनासाठी उपलब्ध असते. आणि अमर्यादित ओलिताची सोय ह्या परिस्थितीत पिकासाठी मुबलक पाणी उपलब्ध असते. तर अशा प्रकारे शेतकरी पाणी, बियाणं, खतं, कीडनाशके, कामगार, यांत्रिकीकरण, वित्त पुरवठा, तंत्रज्ञान ह्या घटकांचा उपलब्धतेअनुसार आपण पाहतो की वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळ्या पद्धतीनं एकरी 2 ते 50 क्विंटल पर्यंत उत्पादन घेतात. आणि हे उत्पादन घेत असताना रासायनिक घटकांचा व पाण्याचा असंतुलित वापरामुळे पर्यावरणाचा असंतुलन किंवा ज्याला आपण संतुलन म्हणू ते दिवसेंदिवस बिघडताना आपण पाहतो आहे. आणि ह्यामुळे आपला अन्न आणि पाणी विषारी होत आहे. जसे की आपल्याला माहित आहे विकसनशील देशामध्ये एकूण कीटकनाशकांच्या वापरापैकी 50% कीटकनाशक फक्त कापूस उत्पादन करिता वापरले जातात. आणि अशा प्रकारे रसायनाचा अवाजवी वापरामुळे पाण्याचे जे स्रोत आहेत ते विषारी झाले आणि जमिनीची सुपीकता सुद्धा दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. आणि ह्या सर्व कारणामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च वाढत आहे आणि त्यांचे उत्पन्न कमी होत आहे. तर आपल्या समोर जमिनीचा कर्ब आणि पाण्याची पुढील काळात उपलब्धता ह्याची शाश्वती बाबत प्रश्न निर्माण होत आहे. म्हणून अशा परिस्थितीत BCI ने 2010 पासून BCI हे एक नफा न मिळवणारी संस्था आहे. तर ह्या संस्थाने सुधारित कापूस यंत्रणा मार्फत जगातील सर्वात मोठा शाश्वत कापूस कार्यक्रम चालवला आहे जेणेकरून पर्यावरणाचा, समाजाचा आणि आर्थिक हे तिन्ही प्रकारचे समतोल टिकून राहतील. तर हे समतोल टिकून ठेवण्यासाठी BCI 4 विशिष्ट उद्देश आहेत. पहिला उद्देश आहे की कापसाच्या उत्पन्नाचा जो पर्यावरणावर दुष्परिणाम होतो आहे तो कमी करणे. आणि दुसरा आहे जे कापूस उत्पादक क्षेत्रात जी आजीविका आहे शेतकऱ्यांची किंवा त्यांचे आर्थिक विकास ह्या दोनही गोष्टी ज्या आहे त्यात सुधारणा आणणे. आणि जे पुरवठा कापूसची जे पुरवठा साखळी आहे त्या साखळीमध्ये उत्तम कापसाची प्रतिबद्धता आणि प्रवाह तेही सुधारणं हा BCI उद्देशपैकी एक उद्देश आहे. आणि चौथा जे उद्देश आहे BCI तो आहे उत्तम कापूस उपक्रमाची जे विश्वासार्हता आहे, विश्वसनीयता आहे आणि शाश्वत पद्धत ह्यांची खात्री करून घेणे हा त्यांचा चौथा उद्देश आहे. तर अशा प्रकारे जे BCI आहे विशिष्ट उद्देश पूर्ण करण्यासाठी शाश्वत कापूस उत्पादन करताना BCI 7 तत्व आणि 44 मूळ निर्देशकांचा पालन करून सुधारित कापूस यंत्रणाचे कार्य करत आहे. तर आपण आता थोडक्यात जाणू की BCI हे तत्व काय आहे. तर BCI जे पहिले तत्व आहे ते आहे पीक संरक्षण पद्धतीचे नुकसानकारक जे परिणाम आहेत ते कमी करणे. दुसरा जो तत्व आहे BCI तो आहे पाण्याच्या कारभाराला प्रोत्साहन देणे. आणि तिसरा जो तत्व आहे तो आहे मातीच्या आरोग्याची काळजी घेणे. अशाच प्रकारे जो चौथा तत्व आहे तो अतिमहत्वाचा आहे जैवविविधता वाढवणे आणि जबाबदारीने जमीन वापरणे. BCI 5व्या तत्वाप्रमाणे कापसाच्या धागाची काळजी घेणे आणि जतन करणे हे महत्वाचे घटक आहे. आणि BCI जो 6वा तत्व आहे तो आहे चांगल्या जे कामाचा प्रचार करणे ज्याला आपण म्हणतो डिसेंट वर्क. आणि शेवटचा जो 7वा तत्व आहे BCI तो आहे प्रभावी व्यवस्थापन प्रणाली राबवणे. तर अशा प्रकारे BCI 7 तत्वानुसार शाश्वत कापूस कार्यक्रम चालवत आहे. तर हे शाश्वत कापूस उत्पादन काय आहे थोडक्यात इथं आपण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की निसर्गाचा म्हणजे पर्यावरणाचा, समाजाचा आणि आर्थिक हे तीनही समतोल कसा ठेवता येईल त्यासाठी
उत्पादनाचे काय पद्धती असावेत, तर ह्या पद्धतींना 5-7 तत्वामध्ये बीसीएने बांधलेला आहे। तर आपण आता प्रयत्न करू, आता पाहू की पीक संरक्षण पद्धतीचे नुकसान परिणाम, नुकसानकारक जे परिणाम आहे ते कमी करण्यासाठी शेतकरी काय करता ते थोडक्यात जाणून घेऊ। तर ह्या कार्यक्रमामध्ये शेतकरी जे आहेत एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करतात, जसे की पीक निरोगी ठेवण्यासाठी शेतकरी शेताची उन्हाळी नांगरणी करून वाण बंदिस्ती करतात, कमी कालावधीचे वाण योग्य पद्धतीने योग्य अंतर ठेवून योग्य वेळी बीजोपचार करून पुरेसा ओलावा असताना 4-5 सेंटीमीटर खोलीवर विषम पद्धतीने लागवड करतात। याच प्रकारे कीड व रोगांचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी, ते जास्त वाढू नये म्हणून शेतकरी आंतरपीक, सापडा पीक आणि बॉर्डर पिकाची लागवड करतात, जसे कापसामध्ये तूर, मूग, उडीद, ज्वारी, मक्का इत्यादी पिकांची लागवड करतात। याच एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीमध्ये मित्र किडींची संख्या वाढवण्यासाठी शेतकरी कापूस पीक 42 दिवसाचे होईपर्यंत कोणत्याही कीटनाशकांची फवारणी करत नाही आणि गरज असल्यास निमर्क किंवा दसपर्णी अर्काची फवारणी करतात। या व्यतिरिक्त नुकसानकारक किडींची ओळख व नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापडे, कामगंध सापडे, प्रकाश सापडे वापरतात आणि अशा प्रकारे गरज नसल्यास रसायनाचा वापर न करता मित्र कीड त्यांची संख्या वाढवतात, त्यांना वाचून त्यांची संख्या वाढवतात। अजून ह्या एकात्मिक व्यवस्थापनामध्ये किडींच्या व्यवस्थापनामध्ये किडींचे निरीक्षण काटेकोरपणे शेतकऱ्यांमार्फत केलं जाते, जसे की शेतकरी दर 15 दिवसांनी शेतात फेरफटका मारतात आणि किडींचा प्रादुर्भावाची जी आर्थिक नुकसानाची किडी आहे ती जर पातळी गाठली असेल तर शिफारसी अनुसार रासायनिक कीटनाशकांची फवारणी करतात। तर ही जे आर्थिक नुकसानाची पातळी आहे हे वेगवेगळ्या किडींसाठी वेगवेगळी असते, जसं आपण मावासाठी ही जी आर्थिक नुकसानाची पातळी आहे ते 15-20% प्रादुर्भावग्रस्त झाडे आपल्याला जर आपल्या शेतात सापडत असतील तर समजायचं की ती आर्थिक नुकसानाची पातळी मावा किडनी गाठलेली आहे आणि त्यावेळेस आपल्याला मग जे काही रसायन सुचवले आहेत, शिफारस केलेले आहेत त्यानुसारच फवारणी करावी लागते। तशाच पद्धतीनं तुडतुड्यांसाठी जे नुकसानीची पातळी आहे, आर्थिक नुकसानीची पातळी, ते 2-3 पिल्ले प्रतिपान हे जर आढळत असली तर त्यानंतर आपल्याला त्या हिशोबाने त्याचे नियोजन करावं लागते नियंत्रणासाठी। हीच आर्थिक नुकसानाची पातळी फुलकेडींसाठी 10 प्रतिपान अशी आहे, तर पांढरी मासीसाठी 20 पिल्ले प्रतिपान किंवा 8-10 प्रौढ प्रतिपान या पद्धतीनं पांढरी मासीची ही आर्थिक नुकसानाची पातळी आहे। तशाच प्रकारे गुलाबी बोंडळीसाठी जी आर्थिक नुकसानाची पातळी आहे ते 8-10 पतंग प्रति सापडा आहे। तर हे आर्थिक नुकसानाची पातळी बघूनच शेतकरी जे आहेत किडीचा बंदोबस्त करतात आणि ह्याच एकात्मिक व्यवस्थापनामध्ये एक महत्वाचा घटक जे शेतकरी राबवतात आपल्या शेतावर ते म्हणजे रोग प्रतिकारक शक्तीचे व्यवस्थापन करण्यासाठी जे आहे कोणतेही शेतकरी जे आहेत आपले बीसीआय मध्ये ते सर्व 2 किंवा अधिक कीटनाशकांचा मिश्रण करून फवारणी कधीच करत नाही आणि प्रत्येक फवारणीसाठी ते वेगवेगळ्या गटातील कीटनाशकांचा उपयोग करतात। कीटनाशकांचा निवड करताना शिफारस केलेला कीटनाशकांचाच निवड करतात आणि हे लक्षात ठेवतात की जे अतिघातक किंवा विषारी कीटनाशक आहेत, जसं त्यांच्यावर लाल किंवा पिवळा त्रिकोण सिम्बॉल असतो, असे कीटनाशक शेतकरी वापरत नाहीत आणि हे कीड रोग प्रतिकार शक्ती जी आहे किडींची ते त्याच्यासाठी पिकांची नियमित फेरपालट पण करतात शेतकरी। तर अशा पद्धतीनं पीक संरक्षणासाठी आणि त्यांचे जे
नुकसान करण्यासाठी जे वेगवेगळ्या पद्धती आहेत, पर्टिक्युलरली रसायनाचा जास्त वापर करतात आणि त्यामुळे जसं आपण सुरुवातीलाच बघितलं की त्याचे काय परिणाम होऊन राहिले आपल्या अन्नावर, पाणीवर आणि पर्यावरणावर, तर ते कमी करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या ह्या 5-6 पद्धती यांचा अवलंब करून शेतकरी विषारी घटकांचं जे कीटकांचं आणि रसायनाचा जे आहे ते वापर कमी करून आपल्या पर्यावरणाचं संतुलन कसं ठेवता येईल त्याच्यासाठी प्रयत्न करतात. तर हे बीसीआयच्या एका तत्वापैकी 7 तत्वापैकी एक तत्व म्हणजे पीक संरक्षण पद्धतीचे नुकसानकारक परिणाम कसे कमी करावेत ह्यासाठी शेतकरी हे सर्व कामे आपल्या शेतावर करतात. त्याच पद्धतीनं आता आपण पाहूया की पाण्याच्या कारभाराला प्रोत्साहन देण्यासाठी ह्या सुधारित कापूस यंत्रणामार्फत काय केलं जात. तर त्याआधी जसं आपण पाहतो की पाण्याचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे आणि ह्यामुळे काय होत आहे की वर्षावर्षापासून जे वर्षानुवर्षापासून साठलेल्या भूगर्भातील पाण्याची पातळी आहे ते कमी आणि कमी होत चाललेली आहे. म्हणून या कार्यक्रमामार्फत गाव पातळीवर पाण्याचे ताळेबंद करून उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यामुळे पाण्याच्या उपलब्धतेची शाश्वती असेल म्हणून सुधारित कापूस यंत्रणामार्फत पाण्याच्या व्यवस्थापनाचा अवलंब करताना पाण्याचे स्रोत समजून घेण्यासाठी कार्यक्रमाचा प्रत्येक खेड्यात जलस्रोत आधारभूत सर्वेक्षण केले जाते आणि जमिनीतील ओलावा व्यवस्थापित करण्यासाठी शेतकरी उताराला आडवी पेरणी करतात आणि पीक 90 दिवसाचा झाल्यावर सरीतून माती काढतात जेणेकरून परतीचे जे पाऊस आहे शेतात साठून त्या ओलावाचा वापर चांगलं उपज घेण्यासाठी होईल. पाण्याच्या उत्पादन क्षमतेची पाण्याची जी उत्पादन क्षमता आहे ती वाढवण्यासाठी जे शेतकरी आहेत ते अनुकूल सिंचन पद्धती म्हणजे ह्याच्यासाठी जर बोलायचं असतं की शेतकरी मोकाट पाणी देताना जे आहे ते एकसरी आड पाणी देतात आणि तसेच ज्यांच्याकडे ड्रीपची सोय आहे ते ड्रीपने पाणी देतात आणि ज्यांच्याकडे ड्रीप नाही आहे आणि मोकाट पाणी देण्याची सोय आहे ते शेतकरी प्रयत्न करतात की त्यांच्या शेतावरही लवकरात लवकर ड्रीप यावं त्याच्यासाठी ते प्रयत्नशील असतात. याच प्रकारे पाण्याची गुणवत्ता ते व्यवस्थापित करण्यासाठी बीसीआय मध्ये जे शेतकरी आहेत ते शिफारसी प्रमाणेच रसायनाचा वापर करतात आणि जास्त विषारी कीटकनाशकांचा वापर टाळतात. एवढंच नाही तर शाश्वत पाण्याचा वापरास प्रोत्साहन देण्यासाठी सामूहिक प्रयत्नाद्वारे शेतकरी गाव पातळीवर सार्वजनिक ठिकाणी विहीर पुनर्भरण, नाला खोलीकरण, रुंदीकरण, रिचार्ज साफ, सिमेंट नाला बांध, माती नाला बांध यासारखी पाणी व्यवस्थापनाची कार्य करतात. तर अशा प्रकारे पाणीच्या कारभाराला प्रोत्साहन देण्यासाठी वैयक्तिक व सामूहिकरित्या कार्य केले जाते या प्रकल्पाच्या मार्फत किंवा त्याला म्हणू आपण सुधारित कापूस यंत्रणामार्फत. तर हे दोन तत्व जे बीसीआयचे आहे ते आपण बघितलेले आहे की एकात्मिक कीडरोग पद्धतीनं वापर त्याचा अवलंब करून कशा पद्धतीनं विषारी परिणाम कीटकांचं जे आहे आपल्या पर्यावरणावर, अन्नावर, पाणीवर ते कसं कमी करतात शेतकरी आणि जे पाण्याची पातळी दिवसेंदिवस खाली चाललेली आहे त्याच्यासाठी कशा पद्धतीनं काम केलं जाते. जसं ह्याच्यात आपण थोडक्यात सांगितलं की आज पाण्याचा ताळेबंद जर हा असा शब्द आपल्या समोर आलेला आहे ज्याला वॉटर बजेटिंग आपण म्हणतो, तर ह्याच्यावर जर विचार केला आपण तर ह्या ताळेबंद मध्ये काय होतो की आज आपल्याला शेतीसाठी पाणी लागतो, जनावरांसाठी पाणी लागतो आणि आपले ही जे दैनंदिनी गरज आहे त्याच्यासाठी पाणी लागतो. तर ह्या तिन्ही बाबीसाठी आपल्याला पाणी लागतं. तर हे पाणी आपल्याला एका गावाला किती लागत असेल ह्याची पूर्ण कॅल्क्युलेशन म्हणजे गणना केली जाते आणि त्याच पद्धतीनं पावसाचा पाणी एक आधार असतो आपल्याला. पाण्याचा स्रोत म्हणजे जे काही भूगर्भात जाणार तोही पावसाचंच पाणी जाणार किंवा भूगर्भाचा वर जे काही आपले तडे आहेत, नदी नाले आहेत त्याच्यातही साचून पावसाचंच पाणी राहणार आहे. तर त्याला आपण डिमांड आणि सप्लाय साईड असं म्हणतो. ह्या दोनही बाजूला
बघितलं जाते ताडेबंदमध्ये की आपली मागणी किती आहे आणि त्या हिशोबाने पावसाच्या पाण्यावरून पुरवठा किती होत आहे. तर हे प्रत्येक गावामध्ये अशा पद्धतीनं ताडेबंद तयार करून त्याबद्दल जागरूकता निर्माण केली जाते आणि मग त्यानुसार हे जे बाकी शेतकरी आहेत आपल्या गावात पाण्याच्या कारभाराला प्रोत्साहन देण्यासाठी व्यक्तिगतरित्या आणि सामूहिकरित्या प्रयत्न करतात. अशाच पद्धतीनं बीसीआयचे जे तिसरं तत्व आहे की मातीच्या आरोग्याची काळजी. आता हे मातीच्या आरोग्याची काळजी घेणे ह्यात नेमकं शेतकरी काय करतात किंवा ह्या कार्यक्रमामार्फत काय केलं जात हा एक प्रश्न आहे. तर ह्याच्यासाठी जे आहे मातीचे प्रकार ओळखून जे शेतकरी आहेत माती परीक्षण किंवा शिफारसीप्रमाणे खतांचे नियोजन आणि व्यवस्थापन करतात. जसं आपण बघतो आहे की केंद्र शासनानेही सॉइल हेल्थ कार्ड ह्याच्यासाठी सुरू केलेले आहेत की प्रत्येकाने आपल्या जमिनीचा जे काही आरोग्य आहे ते तपासून घेणे आणि त्यानुसारच मग खतांचे जे काही नियोजन आहे व्यवस्थापन आहे ते करणे. तर ह्या कार्यक्रमामार्फत ही मातीचे प्रकार ओळखून माती परीक्षण व शिफारसीप्रमाणे खतांचे नियोजन आणि व्यवस्थापन करतात शेतकरी. आणि जमिनीची संरचना जपून ठेवण्यासाठी जसं आता जमिनीमध्ये आपण म्हणतो की एक संरचना टेक्स्चर आणि स्ट्रक्चर असते इंग्रजी त्याला म्हणतात. तर हे जेवढं आपण खुरपणीचे आणि नांगरणीचे काम जास्त करू तेवढी संरचना जमिनीची खराब होते. म्हणून ह्या कार्यक्रमामध्ये त्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये जागरूकता आहे. म्हणून शेतकरी आपल्या पातळीवर जमिनीचे खुरपण आणि नांगरण कमीत कमी करण्याचा प्रयत्न करतात आणि जे काही पीक उगवतात त्याच्यापासून चांगलं उत्पादन किंवा उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करतात. आणि मातीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी सुद्धा की जसं आपण बघतो आहे की हरित क्रांतीच्या नंतर रासायनिक खतांचा वापर खूप जास्त झाला किंवा त्याला अतिरेक वापरही म्हणू या अतिरेक वापरामुळे आज आपण पाहतो आहे की बऱ्याच जे जमिनी आहेत त्यांची जे उत्पादन क्षमता आहे ते उपज क्षमता ते कमी झालेली आहे. म्हणून ह्या कार्यक्रमाच्या मार्फत मातीची सुपीकता टिकून ठेवण्यासाठी कंपोस्ट खत शेणखत हिरवडीचा खत ह्या सर्व खतांचा नियमित वापर करतात शेतकरी. आणि रासायनिक खताचा वापर करायचा असल्यास रासायनिक खतांचे जे डोज आहेत ते शिफारसीप्रमाणेच देतात. एवढंच नाही ह्या जमिनीची आरोग्याची काळजी घेण्यासाठी जे शेतकरी ह्या कार्यक्रमामध्ये आहेत बीसीआयचा ते सातत्याने जमिनीतील जे अन्नद्रव्य आहेत त्यांच्या पुनर्निर्माणसाठी पिकाचे जे अवशेष असतात किंवा गवत असते त्याचं आच्छादन म्हणून शेतात वापरतात जेणेकरून ते रिसायकल होऊन त्याच्यातून अन्न साखळी जी आहे अन्नद्रव्याची त्याचं पुनर्निर्माण होत राहील. तर ह्या पद्धतीनं ह्या बीसीआय कार्यक्रमामध्ये मातीच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शेतकरी आवर्जून ही कामं करतात. आणि जसं मी म्हटलं होतं की महत्वाचा घटक किंवा तत्व आहे बीसीआयमध्ये ते आहे जैवविविधता वाढवणे आणि जबाबदारीने जमीन वापरणे. या तत्वाप्रमाणे जे शेतकरी आहेत तर ह्या यंत्रणामार्फत जे काही स्टाफ मेंबर म्हणू किंवा कार्यकर्ते म्हणू त्या कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक गावामध्ये जैवविविधता संसाधनांची ओळख करून प्रत्येक गावाचे नकाशे तयार करतात आणि त्यानुसार मग जे काही खराब झालेल्या जमीन आहेत त्यांची ओळख पटवून त्यांच्या पुनर्भरणीसाठी काम केले जातात. तसेच एकात्मिक जे कीड व्यवस्थापन योजना आपण एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये जे बघितलेली आहे तर त्याचंही वापर करून किडींची संख्या जे मित्र किडींची संख्या आहे ते कशी वाढवली जाईल आणि जैवविविधता कशी राखता येईल तेही प्रयत्न या जैवविविधता वाढवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी केले जात आहे. या व्यतिरिक्त जे किनारपट्टीच्या भागामध्ये म्हणजे जसे नदी नाले असतात तर त्या किनारपट्टीच्या भागाचं जर संरक्षण करायचं असेल ज्या गावामध्ये ही परिस्थिती आहे तर त्या गावात त्या किनारपट्टीमध्ये नदी नाल्याच्या जवळ जे आहे वृक्षारोपणाचे कार्य करतात. एवढंच नाही काही जे झाडं जे विलुप्त होण्याचा मार्गावर आहेत
अशा झाडांची लागवड पण या जैवविविधता वाढवण्यासाठी आवर्जून ह्या कार्यक्रमाच्या मार्फत केली जाते आणि जैवविविधता वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. शेतकऱ्यांमध्ये एक प्रतिस्पर्धा पण ठेवलेली आहे त्याच्यात, म्हणजे की आज आपलं गाव जे आहे ते कोणत्या मेडल टेलीमध्ये आहे, ते एक मेडल टेली अप्रोच पण ह्याच्यात वापरला जातो. त्याला सिल्वर, गोल्ड आणि आपण काय म्हणू ब्रांच असे तीन प्रकारचे मेडल, म्हणजे आपल्या गावाची परिस्थिती कोणत्या मेडलच्या पातळीवर आहे आणि जर ती ब्रांच ह्या पातळीवर असली तर त्याला गोल्ड पर्यंत कसं घेऊन जायचं त्या पद्धतीनं नियोजन पूर्ण आखलं जातो आणि त्या हिशोबाने मग जे काही आहेत कार्य केले जातात ह्या जैवविविधता वाढवण्यासाठी. तर अशा पद्धतीनं हे बीसीआयचे चार तत्व आपण आतापर्यंत बघितलेले आहेत. ह्या बीसीआय मध्ये एक पाचवा जो तत्व आहे तो आता जर आपण बघितलं तर ह्याला म्हणू की पिकांचे जे उपज आपण घेतो आणि त्याच्यासाठी जे वेगवेगळे पद्धती वापरतो तर त्याची वाढीसाठी आणि चांगल्या उपजासाठी हे सर्व गोष्टी शेतकरी करतात. या व्यतिरिक्त कापसाच्या धाग्याची काळजी घेण्यासाठी आणि त्याचं जतन करण्यासाठी, कारण हा बीसीआयचा प्रोग्राम आहे आणि ह्या साखळीत जे आहे त्या कापसाची एक ओळख आहे बीसीआय कापूस म्हणून, आणि बीसीआय कापूस फक्त पर्यावरणाचं संतोल किंवा समाजाचा संतोल आणि आर्थिक संतोल ह्या सर्व बाबी बघताना जे काही उपज निघत आहे त्यात कापसाच्या धाग्याची काळजी घेण्यासाठी जे आहे शेतकऱ्यांना आणि इवन जे शेतमजूर ह्या वेचणीसाठी कामं करतात तर असा कापूस वेचणी आणि साठवणूक व्यवस्थापन पद्धतीवर जे आहे शेतकऱ्यांना आणि कामगार लोक जे आहेत मजूर लोकांना प्रशिक्षण दिलं जातं, जेणेकरून कापसात काडी कचरा किंवा कोणताही अवशेष येऊ नये ज्यामुळे त्याची गुणवत्ता पर प्रश्न निर्माण होतील, तर त्याची काळजी ह्या तत्वानुसार घेतली जाते आणि त्या अनुसारच शेतकऱ्यांना प्रशिक्षित करून केलं जाते. तर आता आपण बघू की सहावा जो तत्व आहे आपला चांगला कामाचा प्रसार करणे. आता हा चांगला कामाचा प्रसार करणे ह्याला सोशल आस्पेक्ट ही दिलेला आहे, ज्याला आपण डिसेंट वर्क म्हणतो इंग्रजीत. तर ह्या चांगला कामाचा प्रसार मध्ये 14 वर्षाखालील जे मुलं आहेत तर 14 वर्षाखालील मुलांनी कोणत्याही प्रकारचे शेतामध्ये काम करू नये हे आवर्जून जनजागृतीच्या माध्यमातून सांगितलं जातं. तर ही जनजागृती जी आहे शेतकऱ्यांमध्ये आणि जे कामगार किंवा मजूर आहेत त्यांच्यामध्ये केली जाते ह्या कार्यक्रमाच्या मार्फत. तर शेतामध्ये जर काम करायचे असेलच जर ह्या 14 वर्षाच्या खालील जे मुलं असतील त्यांना, तर त्याच्यासाठी मग काही निकष आहेत जसे की बालकांनी फक्त स्वतःच्या कुटुंबातील जे शेतात आहेत कामास मदत करावी आणि काम अशा पद्धतीनं करावे की ज्यामुळे बालकांच्या शाळेत जाण्यास प्रतिबंध येणार नाही आणि बालकांवर काम करण्यासाठी कोणते बंधन नसावेत ह्याचीही दक्षता घेतली जाते आणि बालकांनी अशा प्रकारचे काम करू नयेत ज्याने त्यांच्या आरोग्यावर, मानसिकतेवर किंवा त्यांच्या सामाजिक गोष्टीवर काही वाईट परिणाम होईल. तसंच बालकाला जे सोपे काम करायचे आहेत त्याबद्दल व्यवस्थित माहिती दिली जावी हा पण एक निकष आहे आणि तसेच हे काम प्रौढ व्यक्तीच्या देखरेखीत त्यांनी करावे. बालकाचा कामासंबंधित जे काही आहे त्यांना ते काम करता येईल त्याच्यासाठी त्यांना प्रशिक्षण मिळणं गरजेचं आहे, तर ते त्यांना प्रशिक्षण देऊनच त्यांच्याकडून जे काही काम आहे ते करायला पाहिजे अशी एक समज निर्माण केली जाते. या व्यतिरिक्त 18 वर्षाखालील जे मुलं आहेत त्यांना धोकाचे काम करू नये हे पण सर्वांना सांगितलं जाते आणि जनजागृतीता मार्फत सर्वांमध्ये ही माहिती आणि मग त्या माहिती अनुसार ते गोष्टी त्या बीसीआय प्रकल्पाच्या गावात किंवा त्या शेतकऱ्यांच्या जवळ अशा पद्धतीनं कोणतीही गोष्टी आढळू नये की 14 वर्षाखालील मुलांनी शेतामध्ये काम करायचं तर त्या निकषानुसारच काम करावं आणि 18 वर्षाखालील मुलांनी धोक्याचे काम करू नये ह्याची ते दक्षता घेतात. या व्यतिरिक्त शेतमजुरांना काम करण्यासाठी कोणत्याही प्रकारची जबरदस्ती असू नये हे पण सुचवलं जात आणि काम देण्यासाठी कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसावा, जसे की
जाती भेद, लिंग भेद, वर्ण भेद, कारण आपण बऱ्याच वेळी बघतो की ह्या सर्व घटकांच्या आधारे कधी कधी भेदभाव केला जातो, तर ते भेदभाव होऊ नये ह्याची दक्षता ह्या कार्यक्रमाच्या मार्फत जनजागृती करून केली जाते. तशाच प्रकारे समान कार्यासाठी समान वेतन दिलं जावं ह्यासाठी कोणतेही प्रकारचा भेदभाव नसावा ह्याचीही काळजी घेतली. भेदभाव म्हटलं तर हे भेदभाव जाती भेद, लिंग भेद किंवा वर्ण भेद ह्याला आधार करून, ह्या सर्व गोष्टींना आधार करूनच केलं जाते, तर ते होऊ नये आणि समान कामासाठी समान वेतन मिळावे ह्याची खात्री ह्या जनजागृती मार्फत केली जाते. आणि मजुरांना स्वतःचे काम निवडण्याचा अधिकार असावा ही जनजागृती शेतकऱ्यांना आणि मजुरांना दिली जाते. अशा पद्धतीनं जे चांगल्या कामाचा प्रसार जो आहे शेतकरी व कामगार वर्ग यांना प्रशिक्षित करून ह्या पद्धतीनं कोणताही त्याला म्हणू की ह्या सर्व गोष्टीची काळजी घेऊनच तिथं काम होत आहेत हे निश्चित केलं जाते. तर हा सहावा प्रिन्सिपल होता. याच पद्धतीनं सातवा जो तत्व आहे बीसीआयचा तो आहे प्रभावी व्यवस्थापन प्रणाली राबवणे. आता हे जेवढे बीसीआयचे काम आहेत हे बीसीआयचे काम म्हटले तर जसं आपण सुरुवातीला बघितलं की आपला जसं विषय आहे की शाश्वत कापूस उत्पादन आणि सुधारित कापूस यंत्रणा, तर सुधारित कापूस यंत्रणा मार्फत जे हे शाश्वत कापूस उत्पादन केलं जाते, तर हे सात जे तत्व आहेत ह्या तत्वांना केंद्रबिंदू करून हे सर्व काम आणि हे सर्व पद्धती यांचा अवलंब करून हे कापूस पिकवलं जातं. पण हे कापूस पिकवलं जातं आणि मग हेच कापूस बीसीआय म्हणून त्याची ओळख त्या कापसाची होते जगपातळीवर. तर हे सर्व काम गाव पातळीवर जेव्हा राबवले जातात तर त्याच्यासाठी बीसीआय मध्ये एक यंत्रणा जी ही जे सिस्टम आहे बीसीआयचा सिस्टम ते आपण समजून घेऊ की गाव पातळीवर जे आहे शेतकऱ्यांना गटामध्ये एकत्र एक गटामध्ये ते एकत्र येतात. ह्या कार्यक्रमामध्ये त्या गटाला लर्निंग ग्रुप म्हणतात, लर्निंग ग्रुप म्हणून संबोधलं जाते. हे लर्निंग ग्रुप जे आहेत मग एक क्लस्टर लेवलवर त्याला ब्लॉक पातळी म्हणू किंवा डिस्ट्रिक्ट पातळी जे काही म्हणजे त्याला एक मर्यादा असते की जसं एक लर्निंग ग्रुपमध्ये 40 शेतकरी जास्तीत जास्त मर्यादा आहे की तेवढे शेतकरी एकत्र आणि असे 150 लर्निंग ग्रुप मिळून म्हणजे जवळपास 5,000 ते 6,000 शेतकरी म्हणून एक प्रोड्युसर युनिट तयार केलं जाते आणि ह्या युनिट मार्फत हे सर्व कामं राबवले जातात. तर ह्या कार्यक्रमाला मॅनेज करण्यासाठी क्लस्टर पातळीवर ज्याला आपण म्हणतो प्रोड्युसर युनिट लेवलवर एक प्रोड्युसर युनिट मॅनेजर असतो आणि लर्निंग ग्रुप सांभाळण्यासाठी गाव पातळीवर FF फील्ड फॅसिलिटेटर ज्याला आपण क्षेत्र प्रवर्तक म्हणून ते असतात. तर अशा पद्धतीने एका युनिटमध्ये जवळपास 10 ते 12 क्षेत्र प्रवर्तक असतात आणि 10 ते 12 क्षेत्र प्रवर्तकच्या मार्फत PU मॅनेजर जे आहे 5 ते 6,000 शेतकऱ्यांना ह्या सर्व तत्वानुसार आणि ह्या जी 44 मूळ निदर्शके आहेत बीसीआयचे त्यानुसार ह्या कापसाची जे आहे उत्पादन केले जाते शाश्वत कापसाचे. हे सर्व करताना जे काही ज्याला आपण म्हणतो की स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जे मानक आहेत आणि जे काही धोरण आहेत पॉलिसी ते सर्व त्या मानक आणि धोरणानुसारच हे सर्व राबवल्या जात आहे. सातत्यपूर्ण विकासाचे नियोजन होत आहे, शेतकरी आणि मजुरांना त्यांचे प्रशिक्षणाचे नियोजन करून नियोजनबद्ध पद्धतीनेच त्यांना प्रशिक्षित केलं जात आहे आणि त्यानुसारच मग शेतकऱ्यांना जे काही आहे किती पद्धती त्यांच्या शेतावर करून कशा पद्धतीनं त्यांचा फायदा त्यांना झालेला आहे ह्या सर्व गोष्टीचा तपशील ह्या प्रभावी व्यवस्थापन प्रणाली द्वारे व्यवस्थित त्याचं मॉनिटरिंग करून त्याचा रेकॉर्ड ठेवला जातो आणि त्या आधारे ह्या शाश्वत कापसाची जी ओळख आहे ते जगासमोर ठेवली जाते. तर हे थोडक्यात होतं की हे शाश्वत कापूस उत्पादन मध्ये काय आणि सुधारित कापूस यंत्रणा काय ह्या दोन गोष्टीवर आपण बोललेलो आहे. तर ह्या जेवढे काही आपण
तत्व ह्यात बोललेलो आहे बीसीआयचे 7 तत्व आणि त्या तत्वांमध्ये जे काही वेगवेगळे कामं शेतकरी आपल्या शेतावर करून शाश्वत पद्धतीने कापूस पिकवतात हे सर्व गोष्टी आपण आता चर्चा केलेल्या आहे. तर आपले काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नावरही आपण थोडं त्या हिशोबाने समोर जाऊ. आता आपल्याकडे काही प्रश्न युट्यूब चॅनल वरती आपले आलेले आहेत. तसंच आपले काही पॅनल मधले आणि अटेंडी मधले जे आपले लोक आहेत त्यांना पण काही प्रश्न असतील तर मी जयदीप शेटे सरांना विनंती करतो की त्यांनी थोडस हे कोऑर्डिनेट करावं. जयदीप शेटे सर नमस्कार. सर आपल्या एका शेतकऱ्याने विचारलेलं आहे की हे सध्याच्या काळामध्ये कपाशी पिकावर कुठली यंत्रणा याने कीड नियोजनासाठी आपण काय करायला पाहिजे याबद्दल त्यांनी विचारलेलं आहे. ओके. तर जसं तुम्हाला माहित आहे की आपल्या ह्या शाश्वत कापूस उत्पादन तंत्रज्ञानामध्ये आपण सुरुवातीला सांगतो की 42 दिवसापर्यंत ऑलरेडी जो कापसाचा बियाणा आहे तो ट्रीटेड असतो. तर 42 दिवसापर्यंत तर त्याला काही दुसरे रसायनाची फवारणी त्यांनी करू नये. आणि एक प्रिकॉशन म्हणून जर करायचंच असेल तर आपण निंबोडी अर्क आणि दसपर्णी अर्क ह्याची फवारणी त्यांना सजेस्ट करतो. ओके, थँक्यू सर. आणि आणखीन एक प्रश्न आहे की हे डिसेंट वर्क मध्ये आपण कशा पद्धतीने शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांकडून कशा पद्धतीने समाजामध्ये अवेअरनेस करण्याचं काम करतो आहे याच्याबद्दल विचारत आहे. तर डिसेंट वर्कमध्ये जसं तुम्ही बघितलं आहे की चांगल्या कामाचा प्रसार करण्यासाठी जसं चांगल्या कामामध्ये काय आहे की बीसीआयच्या धोरण आपल्याकडे जसं आपण बघितलं की 14 वर्षाखालील जे मुलांना आहे ते शेतात काम करू देऊ नये, 18 वर्षाचे जे मुलं आहेत त्यांना धोकाची कामं करू देऊ नये, समान कामासाठी समान वेतन असायला पाहिजे, काम देताना कोणत्याही प्रकारचा भेदभाव करायला नको पाहिजे, हे सर्व जे बाबी आहेत जे आपण सविस्तर ह्याचा आधी मी बोललेलो आहे ह्या सर्व गोष्टी जे आहेत काटेकोरपणे सर्वांनी त्याचं पालन करावं म्हणून आपण शेतकऱ्यांनाही प्रशिक्षणाच्या माध्यमातून अवेअरनेस करतो. जे काही कामगार किंवा मजूर वर्ग आहेत त्यांनाही आपण अवेअरनेस देतो त्याच्यासाठी. ह्या सर्व गोष्टी कुठं ना कुठं वॉल पेंटिंगच्या माध्यमातून अवेअरनेस केलं जाते तर कधी आपलं रॅलीज आणि कॅम्पेन करूनही आपण गाव पातळीवर हे सर्व अवेअरनेस देतो शेतकऱ्यांना. आणि जे काही आपली पीयूची टीम असते ज्याच्यात पीयू मॅनेजर आहे, प्रत्येक गावात FF आहे आणि जे लर्निंग ग्रुप मी बोललो आहे की त्या लर्निंग ग्रुपमध्ये प्रत्येक लर्निंग ग्रुपला एक लीड फार्मर असतो. तर एक पीयू मध्ये जवळपास 150 लीड फार्मर असतात. हे प्रत्येक जण पाहतात की जे काही अवेअरनेस झालाय त्या पद्धतीनेच त्या गोष्टींचा अवलंब होतो की नाही. आणि ते अवलंब होत नसेल कुठं जर त्याचं व्हायोलेशन होत असेल तर त्याच्यासाठी मग जिथं झालेलं आहे त्यांना भेटून मग त्यांचं जे काही आहे पुन्हा त्यांची मनबांधणी करून त्यांना मोटिवेट करून हे सर्व गोष्टी नियमाप्रमाणे व्हावं ह्याची दक्षता घेतात. सर आणखीन एक प्रश्न आहे की ह्या सुधारित कापूस यंत्रणेमध्ये सहभागी शेतकरी कशा पद्धतीने होऊ शकतो. सुधारित कापूस यंत्रणामध्ये जुळण्यासाठी निकष एवढंच आहे की शेतकरी जर कापूस पिकवत असेल तर तो नक्कीच ह्या कार्यक्रमासोबत जुळू शकतो. आणि त्याच्यात कसं काही बंधन नाही आहे, फक्त तो कापूस उत्पादक असावा. आणि इवन कापूस उत्पादक आता कापूस ही जसं आपण म्हटलं की शेतकरी पिकाची फेरपालट करतो, कधी कधी दरवर्षी काही कारणास्तव शेतकरी कापूस लावत नाही, पण तो कापूस या वर्षी नाही पण पुढच्या वर्षी जर लावत असेल तर प्रत्येक कापूस उत्पादक जे शेतकरी आहेत मला वाटतं ह्या कार्यक्रमाचे भाग होऊ शकतात. धन्यवाद सर. हे काही प्रश्न होते जे शेतकऱ्यांकडून आपल्याला आले होते. थँक्यू. आणखी काही प्रश्न आपल्याला दुसऱ्या माध्यमातून आलेले आहे तर त्याच्यामध्ये काही शेतकरी आपल्याकडे इच्छुक आहे जाणून घेण्यासाठी की सेंद्रिय कापूस उत्पादन करताना नेमकं कशा पद्धतीनं करता येईल आणि सेंद्रिय कापूस उत्पादनाचं जिनिंग करताना त्याच्यासाठी स्वतंत्र जिनिंगची गरज आहे का, म्हणजे प्रमाणीकरण. हो,
छान क्वेश्चन आहे. आता जसं आपण बघतोय की जे सेंद्रिय कापूस आहे आणि हे शाश्वत कापूस, दोन शब्द आपण वापरू याला. तर सेंद्रिय कापूस मध्ये जे आहेत ते निकष जे आहेत थोडेसे वेगळे निकष आहेत. की सेंद्रिय कापूस मध्ये जसं तुम्ही कोणत्याही प्रकारचा रसायनाचा वापर नाही करू शकत, कीडनाशक नाही, रासायनिक खतांचा वापर तुम्ही करू शकत नाही, अशा पद्धतीचा इव्हन तुम्ही बीटीचं वाण लावू शकत नाही असे निकष असतात. आणि ज्या एवढे स्ट्रिंजंट निकष जेव्हा आहेत तर त्या हिशोबानेच मग त्या कापसाची पूर्ण आपल्याला जे ओळख आहे ते पृथक ठेवावं लागते. ते शेतमध्ये पिकवतानाही आणि इव्हन जिनिंग करतानाही त्याची पृथक आपल्याला जे काही ओळख कायम ठेवावं लागते. तर ते जीन पर्यंतच नाही, मग त्याच्यापासून जे काही धागा तयार होईल, मग त्याच्यातून कापड तयार करता येईल आणि मग जे काही गार्मेंट्स बनतील, तर शेवटपर्यंत त्याची एक सेंद्रिय कापूस म्हणून ओळख असतो. तर प्रत्येक पातळीवर ते सेपरेशनचे रेकॉर्ड्स, क्लिनिंग आणि ह्या सर्व गोष्टी त्यांच्या ठरलेल्या निकषप्रमाणे मेंटेन करावं लागते. आणि बीसीआय मध्ये जे आहे, बीसीआय मध्ये पिकवताना आपण हे सर्व गोष्टी सेपरेट ठेवतो आणि जीन पर्यंत ह्याची जे काही हीप आहे, बीसीआय मध्ये पिकवलेला जो काही कापूस असेल जीन जाईपर्यंत त्याची सेपरेट आयडेंटिटी असते. पण समोर गेल्यानंतर मग त्याची सेपरेट आयडेंटिटी नसून ते मास बॅलेन्स ह्या प्रकरणामध्ये येतो, की त्यावेळेस मग दुसऱ्या कापसासोबतही ते मिक्स होऊन जातो. पण जीन पर्यंत आपल्याला बीसीआय कापूसचंही सेपरेट हिपिंग करून ठेवावं लागतो, तिथपर्यंत सेपरेट ओळख आपल्याला मेंटेन करावी लागते. सर पुढचा प्रश्न आपल्या मला वाटतं कुठल्या तरी लीड फार्मर आहे, तर त्यांना जाणून घ्यायचं आहे की लीड फार्मरचा नेमका रोल या प्रकल्पामध्ये काय आहे, त्यांची जबाबदाऱ्या आणि कर्तव्य कशा पद्धतीने त्यांनी पार पाडले तर त्यांच्या गटाच्या शेतकऱ्यांना किंवा प्रकल्पाला त्याचा फायदा होऊ शकतो. खूप छान प्रश्न केलेला आहे, कारण या प्रकल्पामध्ये आपण बघतो आहे की लीड फार्मरचा जो रोल आहे, जसं आपण म्हटलं की गाव पातळीवर जे शेतकरी एकत्र येतात, मग एकत्र शेतकरी आले तर त्या शेतकऱ्यांना कोणीतरी त्यांचं प्रतिनिधित्व करायला तिथं पाहिजे गाव पातळीवर, की नेमकं ह्या कार्यक्रमाचे जे काही निकष आहेत आणि ह्या कार्यक्रमाच्या मानकाप्रमाणे जर ते कापूस आपल्याला पिकवायचा आहे आणि जे काही आपण म्हणतो आहे की पर्यावरणाचा जो असंतोल समतोल आहे ते आणि समाजाचा समतोल, आर्थिक समतोल ह्या सर्व बाबी जे आहेत तर त्याच्यासाठी जे निकष ठरलेले आहेत, तर शेवटी ह्या कार्यक्रमाच्या मार्फत आपण एलजी मध्ये शेतकऱ्यांना प्रशिक्षण देतो आणि मग प्रशिक्षण देतो तर ते शेतकरी एकत्र येतील, त्यांचे प्रशिक्षण एकत्र होतील, मग प्रशिक्षण प्रमाणे त्यांनी ते गोष्टी त्यांच्या शेतावर ते राबवत आहेत का, तर कोणी ना कोणी गाव पातळीवर त्यांना मार्गदर्शन करणारा पाहिजे. तर एक मार्गदर्शक म्हणून, एक नेतृत्व म्हणून त्यांची भूमिका गाव पातळीवर असते लीड फार्मर. आणखी एक प्रश्न आपल्याला आलेला आहे की आम्हाला कापसाचं उत्पादन जे आहे ते कापसाचं उत्पादन तुलनेने कमी येते, तर उत्पादन वाढीसाठी आम्ही काय केलं पाहिजे? जसं तुम्ही अगदी माझ्या सुरुवातीच्या स्क्रिप्ट बघितलं असेल की आता जसं ह्या आधी आपण दोन घटकावर बोललो, सेंद्रिय आणि मग शाश्वत कापूस. शाश्वत कापूस मध्ये फक्त आपल्याला हे लक्ष देणे आहे की कोणताही घटक, त्याला रासायनिक घटक म्हणू, की त्याचा वापर करताना अतिरेकी होऊ नये, हेच आपल्याला फक्त तिकडं लक्ष देणे आहे. अतिरेकी जेव्हा आपण करतो तर त्यामुळे आपला खर्च वाढतो, तर शाश्वत पद्धतीमध्ये अतिरेकी केल्याने खर्च वाढेल आणि मग तुम्हाला शाश्वती राहणार नाही की आज ज्या जमिनीतून आपण कापूस पिकवत आहे उद्या आपण पिकवू का. तर आपल्याला एक पातळीवर जे उत्पादन आहे 50 क्विंटल तर शाश्वत पद्धतीनं भेटणार नाही. जेव्हा आपण 50 क्विंटल घेऊ तर त्यावेळेस कुठे ना कुठं शाश्वत ह्या शब्दावर प्रश्नचिन्ह निर्माण होतात. पर नक्की जसं आपण बघतो की सरासरी जे शेतकरी आहेत 10 ते 20 म्हणजे असं म्हणू, ह्याला दोन गट मी करतो, एक कोरडवाहू आणि ओलीताजा. आणि सुरुवातीला जसं मी केलेलं होतं की कोरडवाहू जे पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर आधारित आहे आणि मर्यादित ओलिताची सोय, आणि तिसरं म्हणजे अमर्यादित ओलिताची सोय, ही तीन परिस्थिती जर आपण बघितली तर ह्या तीनही परिस्थितीमध्ये जे उत्पादन घेण्याचे निकष आहेत ते बदलून जातात. पण हे निकष बदलताना आपल्याला हे लक्ष घेणं फार गरजेचं आहे की शाश्वत पद्धतीमध्ये फक्त तुम्हाला अतिरेक वापर टाळायचा आहे. अतिरेक वापर टाळून तुम्ही ते टाळलं तर तुमचं जे आहे खर्च कमी होईल आणि उत्पन्न वाढेल, आणि उत्पादन ही तुमचं शाश्वत पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. जसं कोरोडोमध्ये आपल्याला बघायला भेटलेलं आहे की काही शेतकरी, मी एक उदाहरण देईल वाडापूरमध्ये, की 10
9 एकरावर त्यांनी एचडीपीएसनी कापूस लावला आणि जे पारंपरिक पद्धत आहे त्यांनी 5 एकरावर कापूस लावला. तेच शेत तेच जमीन, जमिनीचा काहीच फरक नाही आणि पूर्णपणे कोरडवाहू. मी फक्त हा उदाहरण याच्यासाठी देतो की ह्याच्यातून काय घेता येईल ते बघा. तर त्यात शेवटी जेव्हा अभ्यास करण्यात आला की जेवढा आपण खर्च करतो त्या शेतीवर खतांसाठी, औषधांसाठी, कीटकनाशकांसाठी, जे काही मजुरीवर खर्च करतो, बियाण्यांसाठी खर्च करतोय, तर आमच्या निदर्शनास आलं की घन लागवड मध्ये शेतकऱ्याला जो खर्च आहे एकरी तो जवळपास 20,000 जवळपास खर्च आला होता आणि पारंपरिक पद्धतीनेही जवळपास 18,500 म्हणजे 1,500 फरक होता खर्च मध्ये. पण जेव्हा फायनल आउटपुट ज्याला म्हणू उत्पादन जे प्रश्न शेतकऱ्यांचे आहे त्याच्यावर हे निदर्शनास आलं की एचडीपीएस मध्ये त्यांना एकरी 9 क्विंटलचा उतारा बसला आणि परंपरागत मध्ये 5 क्विंटलचा उतारा बसला. आणि जेव्हा त्यांनी निवड नफा काढलं 54 रुपये जे काही भाव घेतला आपण कापसाचा, तर त्या हिशोबाने 28,000 रुपये त्यांना एचडीपीएस मध्ये एकरी भेटलेला होता आणि दुसऱ्या बाजूला परंपरागत पद्धतीने केल्यावर 8,500 रुपये निवड नफा होता. खर्च कमी 1,500 जरी कमी झालं तरी उत्पादन. या पद्धतीने जर जे काही मानक आहेत ते मानक डोळ्यासमोर ठेवून जे काही संसाधन आहेत, जसं संसाधनामध्ये मी म्हणतोय की पाणी आहे, बियाणं आहे, खत आहे, कीटकनाशक आहे, इवन कामगारही त्यांचेही, आणि यांत्रिकीकरण आहे किंवा वित्त पुरवठा तुमच्याकडे जे काही असेल किंवा जे काही तंत्रज्ञान तुम्ही अवलंब करता, ह्या सर्व गोष्टीचा काटेकोरपणे नियोजन करून आपण शाश्वत पद्धतीनं कोरडवाहू मध्येही 8 ते 10 क्विंटल पर्यंत उपज घेऊ शकतो. आणि तेच जर मर्यादित ओलिताची सोय म्हटलं तर त्याच्यातही 10 ते 20 रेंज मध्ये आपण जाऊ शकतो आणि अजून जास्त पाऊस पाणी असेल, पाण्याची सोय असेल, तर जसं मी माझ्या सुरुवातीच्या स्क्रिप्ट मध्ये सांगितलेलं आहे, मी तेवढं तर बोलणार नाही, 50 ते अतिरेक एवढं नाही बोलणार, पण 30 क्विंटल पर्यंतही लोक, 25-30 पर्यंतही लोक जातात. तर हे वेगवेगळ्या पद्धतीमध्ये वेगवेगळे नियोजन आहेत, पण ह्या सर्व नियोजनामध्ये एक गोष्ट काटेकोरपणे बघणे आहे ते म्हणजे अतिरेक वापर कोणत्याही घटकाचा होऊ नये. पाण्याचा अतिरेक वापर झाला, त्याची इफिशियन्सी नाही वाढवली तर पाण्याचे प्रश्न निर्माण होतील. रसायनाचा अतिरेक वापर केला, जमिनीतील सुपीकतेचे प्रश्न निर्माण होतील. कीटकनाशकांचा अतिरेक वापर केला, आमचं अन्न आणि पाणी विषारी होत चाललेलं आहे आणि जे सर्व काही मानव जीवन आहे तेच धोक्यात येत आहे. हे सर्व गोष्टी बघूनच हा कार्यक्रम आहे आणि मला वाटते की शाश्वत कार्यक्रमामध्ये कोणतीही मर्यादा नाही आहे. ह्यात जे रेग्युलर प्रॉडक्टिव्हिटी ज्याला म्हणून एकरी आपल्याकडे आहे, शाश्वत पद्धतींचा वापर करून तेवढं उपज शेतकरी सहज घेऊ शकता, सहज घेऊ शकता. सर पुढचा प्रश्न गुलाबी नियंत्रणावरती आहे आणि मला वाटतं एका बाजूला जेव्हा तुम्ही सांगितलं की कोरडवाहू शेतकरी 8 ते 10 क्विंटल काही थोडस पाण्याची व्यवस्था असलेला शेतकरी त्याच्यापेक्षाही जास्त आणि पाण्याची व्यवस्था असणारा शेतकरी 3 क्विंटल पर्यंत उत्पादन घेऊ शकतो, तर मला वाटतं शेतकऱ्यांसाठी खूप दिलासाचा एक बाब आहे आणि आपण सुधारित कापूस यंत्रणा किंवा बीसीआय प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायला नेहमीच आपली टीम तत्पर आहे. तर या पार्श्वभूमीवरती हा जो गुलाबी बोंडळीचा प्रश्न आहे हा पण फार महत्वाचा आहे. तर शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की गुलाबी बोंडळी नियंत्रणासाठी नेमकं आपण केव्हापासून तयारी केली पाहिजे आणि कशा पद्धतीनं आपण ज्या स्टेप्स घेतल्या तर गुलाबी बोंडळीचं नियंत्रण होऊ शकेल. गुलाबी बोंडळीवरही बघत आहे की तुम्ही ठीक आहे, आता बीटी वाना आले पण गुलाबी बोंडळीचं सोल्युशन आलं नाही, बाकी सर्व बोंडळीचं सोल्युशन झालेलं आहे. पण ह्याच्यात जसं गुलाबी बोंडळी कशामुळे वाढते ते कारण आणि त्याबद्दल ती जागरूकता आपण शेतकऱ्यांमध्ये या कार्यक्रमामार्फत देतोच की जास्त ज्याला असं म्हणू की जास्त ज्यांच्याकडे पाण्याची सोय असते आणि जे कापूसचा काही लोक फरदडी घेतात आणि जास्त काळापर्यंत ते कापून टेकून ठेवतात त्यामुळे ह्या गुलाबी बोंडळीचा जो म्हणजे प्रादुर्भावचा जो हे आहे तो वाढतो, चान्सेस त्याचे वाढतात. म्हणून प्रत्येक माध्यमाच्या जे सरकारी यंत्रणा आहे, आपले कृषी विभाग आहे किंवा स्टेट डिपार्टमेंट असेल, प्रत्येक पातळीवर एक जागरूकता दिली जाते की फडदड घेऊ नका, जास्त काळापर्यंत ते ठेवू नका. जे कापसाचे जे हे आहेत ज्या म्हणजे जिथं बोंडळीचा प्रादुर्भाव जाणवला असेल कुठंतरी, तर ते सर्व जे धसकटे आहे काढून ते जाडून टाका हे सर्व सांगण्यात येते. उन्हाळ्यात थोडीशी नांगरणी करा, खोल नांगरणी करा हे पण सांगलं जाते.
हे जर हे प्रिकॉशनरी मेजर आहेत, हे प्रिकॉशनरी मेजर आपण जर घेतले तर पुढच्या सीजनमध्ये त्या सेंद्रिय बोंडअळीचं जे आहे प्रादुर्भाव कमी केला जाऊ शकते. आणि पुन्हा जसं आता लागवड झालेली आहे, तर लागवड झालेली आहे तर ह्याच्यात तीन टप्पे असतात की येण्याआधी, आली तर आणि आल्यानंतर. तर आता आपण जे बोलत होतो की येण्याआधीच हे सर्व जर उपचार केले तर खूप छान. आता आपल्याकडे त्याचं हे समोर जर दुसऱ्या टप्प्यात गेलेली असेल ती सेंद्रिय बोंडअळी, तर ह्या सीझनमध्ये लवकरात लवकर आपल्याला ते ओळखायचं असेल की कोणत्या शेतात आहे, तर आपण कामगंध सापडे लावायलाही सांगतो की 60 दिवसचं पीक झाल्यानंतर शेतकऱ्यांनी थोडं कामगंध सापडे लावून घेतलं तर त्या अळीची ओळख होईल. आणि ओळख झाल्यानंतर काय नुकसानीची पातळी आहे, जसं आपण बघितलं 8 ते 10 पतंग जे एकात्मिक पद्धतीनं शेतकरी आपल्या कार्यक्रमामध्ये करतात, तर ती ओळख झाली तर त्यानुसार आपल्याला त्याचे नियोजन करून त्याचे व्यवस्थापन ठरवता येईल आणि त्याला नियंत्रण आटोक्यात आणता येईल किंवा त्याचं नियंत्रण करता येईल. तर हे सर्व गोष्टी आहेत. आणि बघतोय की जीनमध्ये गेल्यानंतर तिथंही त्याचे जे पतंग आहे कमी करण्यासाठी, मग ते अंडी देऊ नये, तिथंही लोक सापडे लावतात आणि ते पतंग ट्रॅप करून पुढची जनरेशन येऊ नये त्याला थांबवण्यासाठी प्रयत्न केले जाते. तर असं वेगवेगळ्या टप्प्यामध्ये ह्या सेंद्रिय बोंडअळीचं नियोजन केला जातो. तर आज आपल्याकडे मला वाटतं की आता उन्हाळी नागरिकांनी गेलेली आहे, घसकटे तेही नाही, आता आपल्याकडे तर लागवड झालेली आहे. तर आताच तेच आहे की 60 दिवस झाल्यानंतर कामगंध सापडे हे एक आपल्याकडे उपाय आहे की कमीत कमी ते लावून त्याची ओळख करून जसं प्रादुर्भाव असेल त्या हिशोबाने त्याचं आपल्याला व्यवस्थापन करावं लागेल. सर याच्यामध्ये मला सांगा असं वाटतं की आपण जेव्हा कापसाच्या जिनिंग मध्ये नियंत्रण करण्याचा विषय मांडला तर तेव्हा पतंगाची तिथे वाट रोखलेली पाहिजे, तर याच्याविषयी आपल्या एका माहिती पत्रकामध्ये माहिती दिलेली होती आणि मी जिनिंग मध्ये गेलो असताना शेतकऱ्यांनी मला म्हटलं की सर चुकली, आपण शेतात नियंत्रण करायला पाहिजे, इथे नियंत्रण करून काय फायदा. तर ही माहिती शेतकऱ्यांपर्यंत योग्य त्या स्वरूपात पोहोचणं फार गरजेचं आहे. म्हणजे तिथे ते नियंत्रण का करतो आहे हे सुद्धा अर्थ असा आहे की प्रत्येक माहिती जर शेतकऱ्यांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचली तर शेतकरी सुद्धा या सगळ्या मोहिमेमध्ये सहभागी होतील आणि तिथे सुद्धा या बोंडळीचा आपल्याला प्रादुर्भाव रोखता येईल. तर पुढचा प्रश्न सर लाल्यावरती आहे, लाल्या आला तर काय करायचं किंवा त्याच्यासाठी आपल्याला काही काळजी घेता येऊ शकेल का? लाल्या येण्याचे कारण काय आहेत आणि त्याचं कारणावरच त्याचं व्यवस्थापन असेल की ते कमतरता आहे अन्नद्रव्याची की कीडनाशकांचा जास्त प्रादुर्भाव झालेला आहे त्यामुळे आहे, तर त्याची ओळख करूनच त्याचा उपाययोजना जी आहे वेगवेगळे जे काही एक्सपर्ट आहेत ते सुचवतात. तर ह्या विषयावर मला असं वाटतं की आपण तज्ञाचं मार्गदर्शन घेतलेलं कधीही चांगलं लाल्यावर. नक्कीच मला शेतकऱ्यांना या अनुषंगाने सांगावं असं वाटेल की आपण पुढच्या काही दिवसांमध्ये कापूस या विषयावरचे तज्ञ कृषी विज्ञान किंवा कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून बोलवणार आहोत आणि आपल्याला तांत्रिक मार्गदर्शन पण मिळत राहणार आहे पूर्ण सीझनभर, महिन्यातून किमान एक तरी मार्गदर्शनाचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला टेक्निकल एक्सपर्ट पण उपलब्ध होतील. सर आणखी एक प्रश्न असा आहे की कपाशी पिवळी पडत आहे तर नेमकं काय केलं पाहिजे? इथंही पुन्हा तेच आहे की पिवळी पडत आहे त्याचे कारण अजून ओळखावं लागेल की काय आहे, की पाणी जास्त झालेलं आहे, की कीटकांचा प्रादुर्भावमुळे आहे, की अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे आहे. तर हे तीनच घटक मेजर असतात, त्याच्यातलं कोणतं घटक त्या शेतात लागू पडते त्याचं निरीक्षण करून त्याची ओळख पटवूनच त्याची उपाययोजना करायला. मला थोडस सांगावं हे वाटतं की हे जे शेतकरी आहेत ज्यांनी हा प्रश्न विचारलेला आहे ते जर आपल्या सुधारित कापूस यंत्रणा BCI प्रकल्पाच्या गावातील असतील तर त्यांनी आपल्या फील्ड फॅसिलिटेटर जे क्षेत्र प्रवर्तक आहे त्यांना संपर्क करावा, आपल्या PU मॅनेजरला संपर्क करावा आणि त्या माध्यमातून सरांनी जे काही 3 मुद्दे सांगितलेले आहे नेमकं कुठला काय कारण आहे ते पिवळी पडण्याचं हे जर आपल्याला शोधता आलं तर त्याच्यावरती उपाय सुचवता येईल आणि इतर शेतकऱ्यांना गावातल्या परिसरातल्या सुद्धा त्याचा फायदा होऊ शकेल. त्याच्या पुढचा प्रश्न फवारणीविषयी आहे, त्याचा पुढचा प्रश्न फवारणीविषयी आहे. तर पहिली फवारणी आपण केव्हा केली पाहिजे, थोडस याला आपण कॉकटेलचंही जोड दिली आणि थोडी माहिती शेतकऱ्यांना सांगितली तर बरं होईल. बरोबर. तर जसं आता आपण मला वाटतं की जे एकात्मिक कीड व्यवस्थापन आहे जेव्हा ते आपण बघत होतो की प्रतिकार शक्ती वगैरे आणि त्याच्यात सांगितलंय आपण की BCI चे जे शेतकरी आहेत ते जनरली 42 दिवसापर्यंत
पेरणीच्या नंतर 42 दिवसापर्यंत ते कोणतीही रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करत नाहीत. आणि दुसरं महत्वाचं की कॉकटेल कॉकटेल मिक्सचरचं असं आहे की त्या आता दोन प्रकारची त्याच्यात परिस्थिती आहे. एक की दोन वेगवेगळे मिक्सचर घेऊन स्वतः ते ड्रम मध्ये टाकणं आणि त्याला मिक्सचर करणं हे बीसीआय मध्ये अलाव नाही आहे की असं नाही करू शकत आपण स्वतःहून मिक्स नाही करू शकत. पण दोन घटक जे कंपनीमध्ये म्हणजे जिथं ते मॅन्युफॅक्चर झालेलं आहे तिथंच जर मिसळून आलेले आहे आणि ते दोनही घटक आपली जी कीटकनाशकांची लिस्ट आहे त्या लिस्टमध्ये त्या नोंद रजिस्टर्ड लिस्ट म्हणतो त्याला त्यामध्ये त्या घटकांवर कोणतीही पाबंदी नसेल बॅन नसेल तर ते त्यांना मिक्सचर वापरता येईल जे कंपनीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग करतानाच मिक्स केलेले आहेत पण स्वतः मिक्स करून कोणतेही घटक वापरता येणार नाही या काय याची लक्ष हे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. सर याच अनुषंगानं आपल्या ज्या कीटकनाशकांचे डबे असतात रिकामे डबे त्याचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे याच्यावरही थोडस आपण बोललात तर चांगलं होईल. आता जे काही कीटकनाशक आहे हाही एक आपलं निकस आहे जे काही आपण म्हणतो कोर इंडिकेटर्स 44 मूळ निर्देशक जे आहेत त्याच्यात हे दिलेलेच आहे तर त्याचीही जी व्यवस्था ते कुठेही न टाकता त्याचं व्यवस्थित डिस्पोजल आपल्याला करता आलं पाहिजे. आणि घरचे जे काही आपल्याला सवय असतात की शेतकरी काही वेळा जे काही जनावरांसाठी पाणी काढायचं असेल किंवा इकडून तिकडून काही थोडं पाणी घेऊन जायचं असेल तर अशा वापरासाठी आपण खाली आणि रिकामी बॉक्स कधी कधी वापरतो डबे जे आहेत तर ते योग्य नाही आहे. बीसीआय मध्ये हे सर्व गोष्टी करू नका ह्या पद्धतीनं सर्वांना सांगितलं जाते आणि जेवढे काही कीटनाशकांचे डबे वगैरे असतील त्यांना कुठेही न फेकून देता व्यवस्थित त्याचं डिस्पोजल करायला पाहिजे. एकतर खड्डा करून त्याला मला करता आलं तर त्या बाजूला डिस्पोज डाप करता येईल किंवा जे त्याला आपण म्हणू की रद्दी घेणारे वगैरे लोक असतात ज्यांच्याकडे या पद्धतीचं काही यंत्रणा आहे तर त्यांची ओळख पटवून तेही दुरुपयोग त्याचे करू नयेत आणि त्यांचं ते रिसायकलिंग करत असतील तर अशा रिसायकलिंग करणाऱ्या लोकांना आपण ते देऊ शकतो. सर पुढचा प्रश्न आहे जैवविविधता या विषयावरती आपण मार्गदर्शन केलं तर नेमकं कापूस उत्पादन वाढीसाठी किंवा नियंत्रणासाठी जैवविविधतेचा कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो आणि त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी आता यावेळी काय केलं पाहिजे. आता जैवविविधतामध्ये आपण सर्वच गोष्टी म्हणतो की जे काही फ्लोरा अँड फाउना आहे जसं आपण बघतो आहे की आज मोनोक्रॉपिंग पॅटर्नमुळे हा फ्लोरा अँड फाउना जी जैवविविधता आहे ते कमी पडलेली आहे तर त्यामुळे आपण बघतो आहे की शत्रू किडींची संख्या आता हे शत्रू आणि मित्र कीड हे दोन प्रचलित शब्द आहेत त्याला कोणी कोणी नॉन व्हेज आणि व्हेज असे इन्सेक्ट म्हणतात व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन म्हणजे जे किडींना खातात ते नॉन व्हेजिटेरियन जे नॉन व्हेजिटेरियन ज्यांना आपण मित्र कीड बोलतोय की ते मित्र कीड जे आहेत त्यांची संख्या कुठं ना कुठं ही जैवविविधता नसल्यामुळे त्यांची जे काही ज्याच्यावर ते जगतात ते स्रोत त्यांचे कमी होऊन जातात. असंच आपण बघतोय की बरेच कीड जे आपल्या पिकाला नुकसान करतात पक्षी असतात ते पक्षी त्यांना वेचून खातात ते बर्ड्स तिथं नसल्यामुळे मग ते त्यांची संख्या कमी झाली तर अशा पद्धतीनं आपण बघतो आहे की मित्र कीड आणि पक्षींची संख्या कमी झाल्यावर म्हणजे हे जैवविविधता कमी असं म्हणू त्याला आपण की ते कमी झाल्यावर पिकावर त्याचा थेट परिणाम दिसतो की शत्रू कीड जास्त प्रभावी आणि शक्तिशाली होऊन जाते आणि ते पिकाचं मग जास्त नुकसान करते. तर जैवविविधता जर वाढली तर मित्र किडींची संख्या वाढण्यास मदत होईल आणि त्या पद्धतीनं कापसाचा उपज आपल्याला शाश्वत पद्धतीनं घेता येईल. आणखी कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर आपण शॉर्ट बॉक्स मध्ये विचारू शकता तसेच आपले जे पॅनलिस्ट आहेत तिथे ते अनम्यूट करून पण विचारू शकता. सर एक प्रश्न आहे मिलीबग आणि तणनाशक या विषयावरती म्हणजे दोन वेगवेगळे प्रश्न आहेत एक तणनाशकाविषयी माहिती द्यावी वापरावा आणि दुसरं मिलीबग नियंत्रण कसं करता येईल. मिलीबग कापसावर तर मला वाटते मिलीबगचं तेवढं काही नाही आहे कापसावर पिठ्या डेकून आहे मिलीबग पिठ्या डेकूनच ना बरोबर मिलीबग म्हणजे पिठ्या डेकूनच ना तर मला वाटते ह्या दोनही विषयावर बेटर वी शुड कन्सल्ट टू एक्सपर्ट कारण तणाबद्दल माझी माहितीचा स्तर तेवढा चांगला नाही आहे तर मी सजेस्ट करेल की याच्यासाठी एक्सपर्ट कडून माहिती घेतलेलं चांगलं.
नक्की सर, आणि एकात्मिक तण एकात्मिक कीड नियंत्रण कीड व्यवस्थापन कसे करावे असा एक शेतकऱ्याचा प्रश्न आहे. मला वाटतं आपण बऱ्यापैकी सांगलेलं आहे, एकदा थोडा आढावा घेतला तर चालेल. चालेल, तर जसं आपण बघितलेलं आहे की हे एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये जे आहे आपण पाच घटकांवर जोर देतो की पिकांची एक तर निरोगी वाढ व्हायला पाहिजे, है ना, आणि दुसरं जे आहे कीड रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी जसं आपण आंतरपीक सापडा पीक बॉर्डर पीक ह्याची लागवड करतो, मित्र किडींची संख्या वाढवण्यासाठी आता मी सांगितलं की 42 दिवसापर्यंत कोणत्याही रसायनाचा फवारणी करू नका, गरज असल्यास निमर किंवा दसर दसपर्णी अर्क फवारावे, आणि जे चिकट सापडे आहे कामगंध सापडे आहे किंवा प्रकाश सापडे यांचा वापर करावा, तर ह्या पद्धतीनं किडींचं निरीक्षण काटेकोरपणे आपल्याला करावा लागणार आहे की आपल्या शेतात कोणती किडी येत असेल तर त्याला जे काही आर्थिक नुकसानीची पातळी असेल त्याची ओळख पटवून वेळेवर आपल्याला उपाययोजना करणं गरजेचं आहे, आणि जे कीटकनाशक आहेत ते मिक्स करून मारू नका, दोन किंवा अधिक कीटकनाशक, आणि वेगवेगळ्या गटातील कीटकनाशक वापरा, जास्त विषारी कीटकनाशक वापरू नका. तर ह्या सर्व गोष्टी आणि सुरुवातीचाच काढलं, आता जसं पीक लावलेलं आहे तर लावतानाही सुरुवातीला जे आहे तुम्ही उन्हाळी नांगरणी केली असेल बाग बंदिस्ती केली असेल तर हे सर्व गोष्टी जे आहे निरोगी पीक वाढण्यासाठी मदत करते, आणि जे तुमचं जर कापसाचं झाडच व्यवस्थित आहे मजबूत आहे तर त्याच्यावरून कीड रोगांचा परिणाम प्रादुर्भावही कमी होतो. तर हे असे 5-6 पद्धतीनं आपण जे आहे एकात्मिक पद्धतीनं जे आहे बंदोबस्त करतो आणि आपल्या पिकाला मजबूत करण्याचा आणि किडींपासून त्याला वाचवू शकतो. रासकर सरांनी सरांना काहीतरी मिलीबग या विषयावरती बोलायचं आहे. रासकर सर. धन्यवाद सर. नमस्कार. सरांनी खूपच मौल्यवान महत्वाची माहिती आपल्या कास्तकारांपर्यंत पोहोचवलेली आहे. आता जो महत्वाचा कास्तकारांनी एक प्रश्न विचारला होता, मिलीबग म्हणजे मराठीत आपण त्याला म्हणतो पिट्या ढेकून, तर पिट्या ढेकून हा पावसाळा संपताना याचा प्रादुर्भाव आपल्याला जाणवतो आढळून येतो. याची फवारणी करणं खूप अवघड आहे कारण की याच्यावरती शरीरावरती एक मेंथट आवरण असतं, तर त्याचं नियंत्रण करणं त्याच्यामुळे आपल्याला कास्तकारांना खूप अवघड जाणवतं जातं. त्याचा प्रादुर्भाव मुख्यत्वे करून पराठीवरती पानांवरती कळेवरती फुलावरती बोंडावरती दिसून येतो. त्याची जी पिले आणि प्रौढ जे असतात हे याचे रस शोषण करत असतात पानावरती फुलावरती बोंडावरती. प्रादुर्भाव ग्रस्त झालेलं झाड आहे चिकट होतं आणि नंतर ते वाळून जातं. त्याचं व्यवस्थापन करत असताना आपल्याला जे काँग्रेस नावाचं गवत आहे किंवा शेतामधले गवत आहे हे आपल्याला काढून टाकणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मिलीबग प्रादुर्भावग्रस्त झालेली तणं ही आपल्याला वाहत्या पाण्यात सोडायची नाहीये. वाहत्या पाण्यात सोडल्याने काय होतं की त्याचा प्रचार प्रसार इतर ठिकाणी पाणी जिथं वाहून जाणार आहे त्या माध्यमातून होणार आहे. दुसरं महत्वाचं व्यवस्थापन आपल्याला करण्यासाठी मुंग्यांची जी वारुळे असतात कापूस शेतामध्ये ती आपल्याला नष्ट करणं गरजेचं आहे कारण की मुंग्यांच्या पायाला मिलीबग लटकून येणं त्याचा प्रचार प्रसार होत असतो. त्याच्यानंतर अतिप्रादुर्भावग्रस्त झालेली कापसाची झाडं ही आपल्याला उपटून ती शेताबाहेर नेऊन जाळणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आता सरांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्यावरती गेल्यानंतर शिफारसीप्रमाणे वापर करणं गरजेचं आहे. वापर करत असताना प्रामुख्याने त्याच्यामध्ये स्टिकर शॅम्पू किंवा निर्मा या गोष्टींचा वापर करणं गरजेचं आहे जेणेकरून मिलीबग वरती आपण व्यवस्थित कंट्रोल नियंत्रण आणू शकतो. धन्यवाद सर. मला एक इथे ऍड करायचा आहे सूरज, आणि तो असं की जसं तू सांगितलं की फवारणी करताना थोडस म्हणजे नियंत्रणासाठी अवघड होतो, तर मला आठवते मी ईटीव्हीमध्ये असताना ह्याच्यावर भरपूर एक चर्चा झाली होती आणि केमिकलचा जास्त चांगला वापर कसा होतो मिलीबगवर. तर त्याच्यात काय केलं होतं की इमिडाक्लोरपिटी जे नावाचं घटक आहे ते तुम्हाला त्याचं द्रावण करून ते झाडाच्या बुंद्याला लावायला पाहिजे, आणि हे सिस्टमॅटिक इन्सेक्टीसाइड आहे. ते झाड घेतो तर तुम्हाला पूर्ण असं फवारणी करण्याची गरज नाही आहे असं त्यावेळेस सांगण्यात आलं होतं. म्हणून मी म्हटलं की ह्यावर तज्ज्ञ जास्त बोलू शकतात, पण मला जे आठवलंय की अशा पद्धतीनं ह्याचं इफेक्टिव्ह म्हणजे त्याला म्हणू की केमिकल्सचा एक इफेक्टिव्हनेस त्यामुळे वाढतो. बुंद्यावर जर खोडावर लावलं ना ते द्रावण करून फवारणी करण्याची गरज नाही. हो सर, अगदी बरोबर आहे तुम्ही सांगितलेलं, कारण ते आंतरप्रवाही जे कीटकनाशक असतं ज्याला आपण सिस्टमिक इफेक्टवाले कीटकनाशक ते काय करतं की ना कुठलंही आपण औषध फवारतो तर ते त्यांच्या शोषून घेऊन पूर्ण झाडांमध्ये पसरवतं आणि त्या पद्धतीने ते कार्य करतं. सर अगदी बरोबर आहे. सर अमितजी आवाज तुमचा नाही येत आहे.
त्यांचा म्यूट आहे सर, अमित सरांचा म्यूट आहे, अमित जी म्यूट आहे. तर सर प्रश्न भरपूर आहेत माझ्याकडे, पण आपली 4 ते 5 ची वेळ होती आणि आता 5:11 झालेले आहेत. शेतकऱ्यांच्या दृष्टीने सुद्धा हा वेळ जो आहे संध्याकाळचा, हा कोणा परत एकदा शेतात जाण्याचा, कोणासाठी दूध काढण्यासाठी जाण्याचा, अशा वेगवेगळ्या कामाचा असा वेळ आहे. आणि प्रश्न अजून मला वाटतं 14 ते 15 प्रश्न आहेत. मला फक्त शेतकऱ्यांना एवढं सांगायचं आहे की आज हा पहिला वेबिनार या सिरीज मधला आपला झालेला आहे. यापुढे सुद्धा आपण तांत्रिक मार्गदर्शनासाठी वेगवेगळे वक्ते बोलवणार आहोत. आजच्या वेबिनारचा तसं पाहिलं तर उद्देश जो आहे हा आपल्याला सुधारित कापूस यंत्रणा प्रकल्पाची प्राथमिक माहिती देणं, ती व्यवस्था समजावून सांगणं आणि ती व्यवस्था कशा पद्धतीनं काम करते हे मांडणं होता. तरी सुद्धा काही तांत्रिक प्रश्न आपण घेतले, ठाकरे सरांनी त्याला मार्गदर्शन केलं, इतरही आमच्या पॅनलिस्टनी, रासकर सरांनी त्याला जोड दिली. तर असे खूप चांगले चांगले पॅनलिस्ट, वेगवेगळे तांत्रिक ज्ञान असलेले एक्सपर्ट्स आपल्याकडे येत राहतील. आपले जे प्रश्न आहेत आज आम्ही जरी उत्तर देऊ शकत नसलो तरी आम्ही या सगळ्या प्रश्नांची नोंद घेतोय. येणाऱ्या टेक्निकल वेबिनारमध्ये जे कोणी व्यक्ती असतील त्यांना हे प्रश्न कळवण्यात येतील आणि त्यांच्या वेबिनारमध्ये, त्यांच्या वक्तव्यामध्ये ते या प्रश्नांची उत्तरं देण्याचे प्रयत्न करतील. आपण सगळ्यांनी, मला असं वाटतं की आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल, बेल आयकॉन दाबलेलं असेल, तर आपल्याला साहजिकच त्याचं त्या ठिकाणी फ्लॅश होईल वेबिनारचं आपल्या मोबाईलवरती आणि आपल्याला तो वेबिनार सुद्धा अटेंड करता येईल. दुसरं, जे शेतकरी उशिरा जॉईन झाले फेसबुक पेजवरती किंवा युट्यूबवरती, त्यांना ऑफलाईन सुद्धा हा युट्यूब चॅनलवरती, कृषी व ग्राम विकास या युट्यूब चॅनलवरती वेबिनार पाहता येईल. आणि आपण परत एकदा हा वेबिनार किती वेळा पाहू शकता त्याच्यासाठीच किंबहुना आपण युट्यूब लाईव्ह हा पर्याय या ठिकाणी स्वीकारलेला आहे. तर आजच्या या प्रसंगी पॅनलिस्ट पैकी कोणाला काही बोलायचं नसेल आहे का? कोणाला काही मोरे सर, बाकी मंडळी? तर मला वाटतं बाकी मंडळींना आता वेळेचं भान घेता आपण आजचा हा वेबिनार इथे शेवटच्या टप्प्याकडे घेऊन जाऊया. ठाकरे सर आणि सगळे इतर मंडळी ज्यांनी या वेबिनारसाठी सहकार्य केलं त्यांचं मी, कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था, विकास गंगा समाजसेवी संस्था, सीड, जे जे सिटी या सगळ्यांच्या वतीनं, आमच्या सगळ्या टीमच्या वतीनं, शेतकऱ्यांच्या वतीनं ठाकरे सरांचे आभार मानतो. सर्व शेतकरी बांधव आणि इतर सगळे आमचे टीम मेंबर्स ज्यांनी वेबिनारला झूमवरती, युट्यूब चॅनलवरती, फेसबुक पेजवरती उपस्थिती दर्शवली त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. परत एकदा सांगतो की आपले प्रश्न अजूनही भरपूर आहेत, ते प्रश्न आम्ही पुढच्या 1-2 वेबिनारमध्ये त्याची उत्तरं आपल्याला तज्ज्ञांमार्फत देण्याचा प्रयत्न करू. आपण सर्वांनी वेळ काढला, वेबिनार अटेंड केला, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.